देखिए, खाते वाटप हा सर्वस्वी माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, त्यानुसार माननीय मुख्यमंत्र्यांनी खाते वाटप केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वात जेवढे आम्ही सगळे मंत्री आहोत, माझ्यासहित आम्ही सगळे जे जे खातं आमच्याकडे मिळालेलं आहे त्या खात्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू। आता आमचं मंत्रिमंडळ अर्ध्यापेक्षा थोडं कमीच आहे, त्यामुळे काही जास्त भार आमच्या सगळ्यांवर आहे, पण त्यालाही न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच जेव्हा पुन्हा विस्तार आमचा होईल त्यावेळी मग यातली काही खाती अजून आमच्या सहकाऱ्यांकडे जातील, पण तोपर्यंत ज्यांच्याकडे जी खाती आली आहेत त्या खात्यांना पूर्ण न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू। जी खाती आपल्याकडे जास्तीचे आहेत, एकनाथ शिंदे साहेबांकडे जास्तीचे, ते त्या त्या पक्षाकडेच राहतील असं समजायचं? जवळपास तसंच असतं, पण अगदी असं काही वॉटर टाईट नाही आहे। समजा त्यांना वाटलं आमच्याकडचं एखादं खातं त्यांना हवं आहे तर आम्ही देऊ, किंवा आम्हाला वाटलं त्यांच्याकडचं एखादं खातं आम्हाला हवं आहे तर ते आम्ही त्यांच्याकडनं घेऊ। आमच्यात कुठल्याही खात्यांच्या संदर्भात वाद नाही आहे। खातं कुठलंही महत्त्वाचं नाही, ते चालवणारे योग्य व्यक्ती असले पाहिजेत। तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की आत्ता तरी साधारणपणे त्यांच्याकडची जी खाती आहेत विस्तारामध्ये त्यांच्या लोकांना ती मिळतील, आमच्याकडची खाती विस्तारामध्ये आमच्या लोकांना मिळतील, पण त्यात काही चेंज करायची गरज पडली तर आम्ही बसून करू शकतो। पुढचा विस्तार किंवा नाही, आता ते विस्तार कधी करायचा हे सर्वस्वी माननीय मुख्यमंत्र्यांचा तो प्रेरोगेटिव्ह आहे, योग्य वेळ पाहून ते ठरवते। मुख्यमंत्री आज म्हणाले की मी उद्धव ठाकरेंकडे आता कधीच जाणार नाही, अडीच वर्षाचा फॉर्म्युला भाजपने कधीच सांगितला नव्हता। नाही, माननीय मुख्यमंत्री काय म्हणाले मला माहित नाही, पण त्यांच्या म्हणण्यात पूर्ण तथ्य आहे, अडीच वर्षाचा फॉर्म्युला कधीही नव्हता। मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, कारण मी स्वतः साक्षीदार आहे, सगळ्या वाटाघाटी मी स्वतः केल्या होत्या, त्याच्यामुळे कधीही अडीच वर्षाचा फॉर्म्युला नव्हता। पण आता झालं, ते आता निघून गेलं, जे काही त्यांना करायचं होतं त्यांनी त्यावेळी म्हणजे अक्षरशः मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यावेळेस ते म्हणतात बेईमानी हे ते बाकी गोष्टी, सगळ्यात मोठी बेईमानी तर आमच्यासोबत झाली होती। आमच्यासोबत जे निवडून आले ते जर आम्हाला सोडून विरोधकांची हातमिळवणी करतायत आणि सरकार स्थापन करतायत, यापेक्षा अजून काय विश्वासघात असू शकतो?